चांदवड तालुक्यातील भरवीर आणि इतर ठिकाणी केदाहेर यांच्या निवडणूक प्रचाराच्या बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे केदाहेर यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली. केदाहेर यांच्या प्रचार बॅनर रात्रीच्या वेळेस फाडण्याचा हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. बॅनर फाडल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता पसरली आणि त्यांनी या घटनेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट घटनेनंतर केदाहेर यांच्या समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय. कार्यकर्त्यांनी त्वरित बॅनर फाडल्याबद्दल संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. केदाहेर यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे. माझ्या समर्थकांना आवाहन आहे की अशा प्रकारच्या घटनांमुळे आपला उत्साह कमी होऊ नये. आम्ही शांततापूर्वक आपल्या प्रचाराला चालना देत राहू. आपला विजय निश्चित असून कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. तसेच या घटनेची कायदेशीर दृष्टीने चौकशी केली जाईल आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. अपक्ष उमेदवार केदाहेर यांच्या प्रचाराचे बॅनर चांदवडमध्ये फाडल्याचा प्रकार भरवीर येथे घडलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रवीणजी मेंदणे आहेत. काय सांगाल दादा, बॅनर फाडल्याचा प्रकार आता नुकताच उघडकीस आलेला आहे, काय सांगा? आमचे नेते माननीय केदारनाना आहेर हे चांदवड देवळा विधानसभेत निवडणूक लढवीत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा प्रकार दिसत आहे. कारण शिलू येथील बॅनर गायब होणं, आज भरवीर येथील बॅनर फाडणं अतिशय निंदनीय गोष्ट आहे. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली असून नानांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम राखण्याची विनंती केलेली असून या कृत्याचा बदला मतदानातून घ्यावं व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा अशा सूचना आमच्या नेत्यांकडून आल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी संयम बाळगलेला आहे. पण माझी एक प्रशासनाला विनंती आहे, ज्यांनी कुणी हे कृत्य केलं असेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. अन्यथा केदार आहेर यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या संदर्भात काही पोलिसात तक्रार दाखल केली आहे का? हो, आत्ता आमचा देवळा येथे प्रचाराचा शुभारंभ आहे देवळा तालुका. यानंतर आम्ही लवकरच जाऊन चांदोड पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करणार आहोत. कार्यकर्त्यांना नानांनी काय आवाहन केलंय? कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. नानांनी सांगितलं की बुवा संयम राखा, निवडणुकीची वेळ आहे. जरी कोणी विरोधकांनी केलेलं असेल आपला विजय हा दृष्टिक्षेपात आहे, त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा व हा बदला मतदानातून घ्यावा असं नानांनी आम्हाला आवाहन केलं आहे. तर चांदोडमध्ये काही ठिकाणी बॅनर फाडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कार्यकर्ते देखील संतप्त झाले होते आणि यामुळे केदार यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीणजी मेदणे यांनी दिलेली आहे. प्रबंध मी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार देवळा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.